खात्रीपूर्वक सांगायचंय की ज्या ठिकाणी वॅक्सिनेशन फार मोठ्या पद्धतीनं झालेलं आहे, आता तुम्ही बघितलं मुंबईमध्ये जवळजवळ 85-90% पर्यंत वॅक्सिनेशन झालेलं असल्या कारणाने आपण काल परवाच्या एक न्यूज सुद्धा बघितली असेल की एक सुद्धा 1.5 कोटीची आबादी असलेल्या या मुंबई शहरामध्ये एक सुद्धा मृत्यू नाही. याचा अर्थच तो आहे की सिरियसनेस जे पेशंटचं आहे ते राहत नाही किंवा मृत्यूचं अजिबातच शक्यता त्या ठिकाणी नसते आणि म्हणूनच वॅक्सिनेशनला महत्व आहे. वॅक्सिनेशनवर आम्ही खूप जास्त भर देत आहोत. डॉक्टर व्यास साहेब असतील, कमिशनर असतील, या सगळ्यांनीच विचारपूर्वक हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि मला असं वाटतं की ज्या ठिकाणी जी परीक्षा द्यायची, म्हणजे आता कसं आहे की 8 विभाग आहेत, या 8 विभागामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी जर एका विद्यार्थ्याला 8 विभागामध्ये असणाऱ्या पोस्टला परीक्षा द्यायची असेल तर त्यांना त्या ठिकाणी सगळीकडेच त्याला हॉल तिकीट्स मिळालेले आहेत. त्याला चॉईस राहील त्या विद्यार्थ्याला की कोणत्या विभागामध्ये जाऊन परीक्षा द्यायची. एखाद्या विभागामध्ये जास्त पोस्ट असतील, त्याला जर वाटत असेल की तिथे आपल्याला स्पर्धा कमी आहे, आपण त्या ठिकाणी जाऊन परीक्षा देऊ, तर त्याला ती मोकळी राहील. त्यामुळे ऍडमिट कार्ड सगळीकडे दिलेले आहेत, त्याला चॉईस राहील त्या ठिकाणी त्यांनी जाऊन द्यावं अशा पद्धतीची त्या ठिकाणी अपेक्षा आहे.